कामाच्या शोधात असलेल्या एखाद्या गरजू व्यक्तीसाठी त्याच्या कुवतीनुसार काम मिळाले तर त्याच्यासाठी ती खूप आनंददायी गोष्ट असते पण काम मिळवून देण्याचं नुसतंच प्रलोभन त्याला दाखवलं जात असेल आणि प्रत्यक्ष काम मिळत नसेल तर त्याच्यासाठी ही वेदनादायी बाब ठरते नमस्कार मी देवेंद्र शिरूरकर द अर्बन बीट्सच्या मुद्द्याची गोष्ट मध्ये एकीकडे करोना या महामारीनं घातलेलं थैमान आहे तर दुसरीकडं टाळेबंदीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबर्ड मोडलेलं आहे करोना आणि करोना मुळ लागू केलेल्या टाळेबंदीनंतर बहुतांशी व्यवहार ठप्प पडलेत आणि ज्यांच्याकडं रोजगार होता अशांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे रोजगार गमावण्याची वेळ आली आहे त्यामुळं नव्यानं रोजगार उपलब्ध होण्याच्या वा नव्यानं नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता स्वप्नवत ठरल्या आहेत देशातील बहुसंख्य लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे या अशा विचित्र अवस्थेमध्ये केंद्र सरकार सातत्यानं दावा करत असतं अथवा आश्वासनं देत आलं आहे ती रोजगार निर्मिती मृगज ठरते भारतीय बँकिंग क्षेत्राची अवस्था देखील फारशी समाधानकारक नाही आहे या पार्श्वभूमीवर आत्ता केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एम एस एम ई मंत्रालयाचे कारभारी नितीन गडकरी यांनी आता भारतीय बँकिंग क्षेत्र एम एस एम ई मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या एम एस एम ई प्रेरणा या महत्वाकांक्षी व्यवसाय मार्गदर्शन अथवा प्रोत्साहन अभियानाची घोषणा केली आहे महाराष्ट्रात हे अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात येणार असल्याचं सांगताना नितीन गडकरी यांनी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे जी डी मधील या क्षेत्राचा वाटा तीस टक्के आणि निर्यातीमधील प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के असल्याचं विषेध केलंय तसेच या क्षेत्राने देशात अकरा कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावाही गडकरी यांनी केलाय रस्ते विकास क्षेत्रात अत्यंत कमी कालावधीत होत असलेल्या कामाबद्दल गडकरी यांची ख्याती आहे भारतीय बँकिंग क्षेत्राच्या पुढाकाराने राबवत असलेल्या एम एस ई प्रेरणा या उपक्रमामुळं देशात आणखी रोजगार वाढेल उद्यमशीलता विकसित होईल आणि मोदी सरकारचं महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केलाय माणसानं आशावादी असावं त्यात काही गैर नाही मात्र प्रत्यक्ष देशामध्ये दे, आज ज्यांच्याकडे रोजगार होते पण आता ते त्यांच्याकडे राहिलेले नाही आहेत अशा लोकांच्या रोजगाराचं काय त्यांच्यासाठी काही रोजगार निर्मिती केली जात आहे का त्यांच्यासाठी काही योजना राबवल्या जात आहेत का आज देशातला सर्वाधिक गंभीर विषय आहे तो म्हणजे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती कोरोनामुळे अवघ्या जगाचंच आर्थिक नुकसान झालंय अर्थव्यवस्था डबघायला आलेली आहे असा भारत हा काही एकमात्र देश नाही असं वरवरचं उत्तर देण्यामुळं या समस्येचं निवारण होणार नाही आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतातील बेरोजगारांचं समाधानही होणार नाही भारतीय अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना केवळ कृषी क्षेत्राच्या कामगिरीवर आज आपण सगळे ठामपणे उभे आहोत श्वास घेतोय उद्योग क्षेत्र असेल वा सेवा क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्र आज संकटात सापडलेला आहे या क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळासमोरील रोजगाराचा आणि या क्षेत्रासमोर आपला घटता आलेख उंचावण्याचा नव्हे पण किमान आहे तो आलेख स्थिर राखण्याचं आव्हान आहे किमान अशा वेळी तरी केंद्र सरकारने नवीन रोजगार निर्मिती सोडा पण ज्या मनुष्यबळाचे रोजगार धोक्यात आले आहेत अथवा ज्यांचे रोजगार गेलेले आहेत अशा क्षेत्रांसाठी नियोजनपूर्वक अशी पावलं उचलणं अनिवार्य बनलं आहे गडकरी ज्या रस्ते उभारणी आणि जलवाहतूक मंत्रालयाचे कारभारी आहेत त्या मंत्रालयाचा कामाचा वेग आणि पायाभूत सुविधांची उभारणी नक्कीच कौतुकास्पद आहे पण खुद्द गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून तरी आजवर किती रोजगार निर्मिती झालेली आहे मग गडकरी सांगतायत त्यानुसार एम एस एम ईनं जर आजवर अकरा कोटी रोजगार निर्माण केले आहेत तर ते नेमके किती वर्षामध्ये नेमके केलेले रोजगार निर्मिती झालेली आहे का गडकरी सांगतायत तो आकडा गेल्या चौऱ्याहत्तर वर्षातला आहे का गडकरींना भाजपच्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये हा आकडा गाठलेला आहे असं सांगायचं आहे हे स्पष्ट होत नाही आहे केंद्र सरकार घोषणा करते दावे करते अनेक भव्य दिव्य नावाच्या अनेक योजना लागू होतात ह्या योजना ऐकायला बोलायला छान वाटतात ही आकडेवारी सुद्धा कानाला सुखाह वाटते पण प्रत्यक्ष देशभरामध्ये बेरोजगारांची संख्या पाहिल्यास हा विरोधाभास आणखीनच अस्वस्थ करतो गडकरी म्हणतात त्यानुसार आता एम एस एम ई प्रेरणासारख्या महत्वाकांक्षी उपक्रमानं त्याच्या अंमलबजावणीमुळं येत्या पाच वर्षामध्ये पाच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे इथं रोजगार मिळाला तर तो हवाच आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशात रोजगार निर्मिती होणार असेल तर ती नक्कीच आनंदाची गोष्ट आहे स्वागतार्ह गोष्ट आहे मात्र या घोषणा केंद्र सरकारच्या रोजगार निर्मितीच्या मागच्या काही घोषणांप्रमाणे चकवा ठरूण आहेत स्वप्नवट ती आम्हा पामर सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे हा भाग आपल्याला कसा वाटला दारबन बिट्सच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की लिहा नितीन गडकरी म्हणतात त्याप्रमाणे या क्षेत्राने गेल्या वर्षात नेमक्या किती वर्षात माहीत नाही पण गेल्या काही वर्षात अकरा कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि आता अंमलबजावणीनंतर येत्या पाच वर्षामध्ये पाच कोटी रोजगार मिळणार आहेत हे कितपत खरं आहे अथवा या सगळ्या घोषणा कागदोपत्री आहेत का याबाबतची आपली मतं दार्बन बिट्सच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दार्बन बिट्स पहा लाईक करा हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन मुद्द्याची गोष्टमध्ये नवीन मुद्द्यांसह तोपर्यंत धन्यवाद